आज आषाढ़ी एकादशी का त्यौहार जो कि पूरे महाराष्ट्र भर में काफ़ी धूमधाम से मनाया जाता है। आज के दिन वारकरी संप्रदाय के हजारों लोग अपने भगवान विट्ठल और माता रुक्मिणी के दर्शन लेने के लिए पंढरपुर जाते हैं। हालांकि इस वक्त देखा जाए तो बारिश का मौसम है, जिसकी वजह से काफ़ी लोग जो पंढरपुर जाते हैं उन्हें काफ़ी तकलीफ़ों का सामना करना पड़ता है। इसको ध्यान में रखते हुए भिवंडी के कपिल पाटिल फाउंडेशन और माजी केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटिल की तरफ से जो है पंढरपुर में छतरी और जो वारकरी संप्रदाय के लोग थे उनके लिए आरोग्य शिविर का आयोजन किया गया था, जिसमें देख सकते हैं कि हज़ारों लोग शामिल होकर के अपने आरोग्य की जांच करवाई, साथ ही साथ उन लोगों को मेडिसिन दी गई, छतरी और कंबल भी बांटे गए ताकि सभी विट्ठल भक्त अपने विट्ठल माउली के दर्शन आसानी से और सेहतमंद रह करके ले सकें। कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने यावर्षी देखील आषाढी एकादशीच्या निमित्ताने कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने पंढरपूर येथे आज आरोग्य शिबिर तसेच बँकेटचे वाटप, छत्री वाटप असे तीन उपक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत। आज आपण बघाल की लोक जे वारीला चालत आलेली जी लोक आहेत ते वारकऱ्यांसाठी खरं तर एक आम्ही समस्त पुण्याचं काम आहे की आम्हाला त्यांची सेवा करण्याचा आज आनंद मिळतो। आज कपिल पाटील फाउंडेशनचा प्रत्येक सदस्य इथे येऊन मेडिकल कॅम्प असेल, मेडिकल कॅम्पसाठी जी लागणारी औषधं असतील, बाकीचे डॉक्टर्स असतील, ज्या गेल्या 6 वर्षापासून ते डॉक्टर्स दरवर्षी आपल्या मनाप्रमाणे इथे येतात, सेवा देतात, प्रामाणिक सेवा देतात, आणि फाउंडेशनचा प्रत्येक सदस्य तसेच भिवंडीवरून येणारी जी आमची लोकं आहेत, भिवंडीची देखील जी फाउंडेशनची जोडलेली लोकं आहेत, कपिल पाटील साहेबांचे कार्यकर्ते आहेत, ते देखील येऊन इथे सेवा देतात। एक आनंदाचं वातावरण आज या पंढरपूर नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। आणि एक आनंद म्हणजे मी या फाउंडेशनचा अध्यक्ष आहे, माननीय आमचे माजी मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या प्रेरणेने ही आम्ही एक सेवा चालू केली होती। ही सेवा एक छोट्या प्रमाणात होती, परंतु हळूहळू ही सेवा एक प्रारुब्ध रूप मोठ्या रूपाने इथे उदयाला आलेली असं मला दिसते। आज जवळजवळ 10,000 लोक या आरोग्य शिबिराचा लाभ घेणार आहेत आणि जवळजवळ 5,000 ब्लँकेट, 5,000 छत्र्या असा एक मोठा उपक्रम आम्ही माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे राबवत आहोत। मला वाटते ही निरंतर सेवा विठ्ठलाने आमच्याकडून घडून घेतलेली आणि ही वर्षोनुवर्ष असंच चालत राहील अशी मी या फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या वतीने या आलेल्या वारकऱ्यांच्या सेवा करण्याचा विठ्ठलाने आम्हाला एक संधी दिली त्यासाठी आम्ही सर्वांचे आभारी आहोत। आणि जे जे ज्या ज्या लोकांनी लाभ या शिबिराचा घेतला त्यांना देखील आम्ही चांगल्या प्रकारचं इथे सेवा देण्याचं काम आम्ही करत आहोत। येणाऱ्या काळात अशीच ही सेवा निरंतर राहो अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो। 2 शब्द संपूर्ण जय हिंद, जय महाराष्ट्र, राम कृष्ण।